यामध्ये जो आहे आंबेवार व्यवस्थापनामध्ये आपल्याला लक्षात घेईन की डिसेंबर ते फेब्रुवारी जो आहे हा एक इत्रेलचा कालावधी अनेक शेतकरी धरतात आणि फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान जे आहे इत्रेल किंवा पहिलं पाणी देण्याचा जो आहे अनेक शेतकरी डाळिंबाला देतात. तर याच्यामध्ये दोन प्रकार पडतात की अर्ली आंबेवाहार हा जून जुलैच्या आत भाग हार्वेस्ट होतो आणि लेट आंबेवाहार म्हणजे ज्यांची पानगळ जी आहे फेब्रुवारी ते एप्रिलच्या दरम्यान आहे तर त्यांचं दिवाळी दरम्यान हार्वेस्टिंग साठी येते. तर यामध्ये अर्ली आंबेवाहारमध्ये असं होतं की तापमान त्या प्रमाणामध्ये वाढलेलं नसतं त्यामुळे सेटिंग जे आहे हे कमी प्रमाणामध्ये राहू शकतं. फ्लॉवरिंग कंडिशनमध्ये धुके वगैरे अधिक प्रमाणामध्ये राहिल्यास फुलगळ त्या ठिकाणी जाणवते. त्याचबरोबर जे आहे फळाची हिरवीस्टेज आणि मार्च एप्रिल मे महिना हा येत असल्यामुळे सनबर्नचा अटॅक त्या ठिकाणी अधिक राहण्याची शक्यता राहते. त्याचबरोबर जे आहे ऊन अधिक प्रमाणामध्ये राहिल्यास तर फळांची साईज देखील त्या ठिकाणी कमी राहण्याची शक्यता राहते. हे अर्ली आंबे बहाराचे तोटे आहे. त्यानंतर जे आहे त्याचे फायदे काय आहे अर्ली आंबे बहाराचे की तेलाचा कालावधी जो आहे म्हणजे जून ते सप्टेंबर हा तेलाचा कालावधी त्या ठिकाणी राहतो त्यामुळे तेलाच्या कालावधी आधी ह्या भागा जे आहे हार्वेस्ट होऊन जातो. हा सर्वात मोठा फायदा या बहाराचा असतो अर्ली आंबे बहाराचा. दुसऱ्यानंतर जे आहे की बागेवर जर तेलाचा अटॅक त्या ठिकाणी जाणवायला लागला तर अर्ली मध्ये बाग हार्वेस्टिंगची तयारी आपल्याला त्या ठिकाणी करता येते. म्हणजे ज्यांचे डिसेंबर जानेवारी मध्ये पानगळ असेल तर ते बऱ्यापैकी जून मध्ये तेलाचा अटॅक वगैरे जाणवायला लागला तर हार्वेस्टिंग साठी ते शेतकरी जाऊ शकतात. पण ज्यांनी लेट पानगळी घेतलेलं आहे तर त्यांची फळं जे आहे हे 100-150 ग्रॅमच्या दरम्यान असतात त्यांना अर्ली हार्वेस्टिंग करणे त्या ठिकाणी पॉसिबल होत नाही. तसं अर्ली आंबे बहाराचे जे शेतकरी आहेत त्यांना जर अटॅक जाणवायला लावलं तर बिस्किट कलरमध्ये वगैरे जे आहेत ते बाग हार्वेस्ट त्या ठिकाणी करू शकतात. त्यानंतर अर्ली आंबे बहारामध्ये फळांची गुणवत्ता जी आहे ह्या अधिक प्रमाणामध्ये राहते. चांगल्या पद्धतीची क्वालिटी जी आहे एक्सपोर्ट क्वालिटी जी आहे हे अर्ली आंबे बहारामध्ये भेटते आणि फवारणीचा खर्च जो आहे आपल्याला त्या ठिकाणी कमी लागतो. म्हणजे सुरुवातीचा एक जानेवारी महिन्यामध्ये धुकं वगैरे जर राहिलं तर त्या ठिकाणी थोडा खर्च लागू शकतो पण नंतर नंतर जसं फेब्रुवारी मार्च एप्रिल जसं चालू होईल तसं फवारणीचा खर्च जो आहे आपल्याला त्या ठिकाणी कमी लागतो. त्यानंतर लेट आंबे बहार जो आहे त्याचे फायदे काय आहे की लेट आंबे बहारामध्ये सेटिंग सर्वात जास्त होते. फुलारामध्ये तापमान अधिक प्रमाणामध्ये राहिल्यामुळे फुल निघण्यास अडचण येत नाही. फुटवा वगैरे देखील कमी प्रमाणामध्ये राहतो. सनबर्निंगचा अटॅक देखील कमी प्रमाणामध्ये राहतो. पण सर्वात मोठी भीती जी आहे लेट आंबे बहारामध्ये ही तेलाची राहते. कारण तेलासाठी सर्वात महत्वाची जी स्टेज आहे सर्वात चांगली कंडिशन जी आहे तर ती म्हणजे फळाची हिरवी स्टेज. फळाचं 100-150 ग्रॅम मध्ये असणं आणि जून जुलै हा महिना जर दोन्ही एकत्रित आले तर मग तेलाचे जे आहे सर्वात जास्त अटॅक त्या ठिकाणी आपल्याला जाणू शकतो. त्यामुळे लेट आंबे बहाराचा तोटा तो होतो की तेलाची सर्वात जास्त भीती राहते. त्यानंतर फळाची गुणवत्ता जी आहे पावसाळ्यामध्ये टिकून ठेवण्याचे आव्हान हे लेट आंबे बहारात धरणाऱ्या शेतकऱ्यांना असतं. मागील 2 वर्षाचा अनुभव असा लक्षात घेतला आहे की बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा जो आहे कल हा अर्ली आंबे बहाराकडे वाढतोय. त्यामुळे लेट आंबे बहार जे आहे हे कमी शेतकरी धरतात. लेट आंबे बहार म्हणजे थोडासा रिस्की पिरियड जो आहे हा सध्या झालेला आहे. पण जे शेतकरी पावसाळ्यामध्ये फळाची गुणवत्ता कंट्रोल करू शकतात त्याचबरोबर तेला कंट्रोल करू शकतात तर त्यांना मागील 1-1.5 वर्षामध्ये अनुभव असा आहे की त्यांना सुद्धा बाजारभाव जे आहे चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी भेटतात. म्हणून लेट आंबे बहारामध्ये बाग लेट लवकर हार्वेस्ट करण्याची तसे काही चान्सेस नाही आणि पावसाळ्यामध्ये जे आहे फवारणीचा खर्च हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो. सुरुवातीला जो आहे त्या ठिकाणी खर्च कमी राहतो पण पावसाळ्यामध्ये कंटिन्यू स्प्रे जे आहे आपल्याला त्या ठिकाणी घ्यायला लागतात. म्हणून लेट आंबे बहारामध्ये फायदे आणि तोटे आपल्याला त्या प्रमाणामध्ये आहे. तर आता यामध्ये अर्ली आंबे बहार कोणी धरावा आणि लेट आंबे बहार कोणी धरावा याविषयीची एक माहिती आहे की अर्ली आंबे बहार जो आहे ज्यांच्या बागेमध्ये तेलाचे झाडं आहेत किंवा ज्यांना तेलाचं जे आहे फळे मागील वर्षी दिसली होती किंवा बागेला जे आहे काहीतरी तेल आपल्याला माहिती आहे की आपल्या बागेमध्ये तेल वगैरे आहे जास्त प्रमाणामध्ये अटॅक करू शकतो तर त्यांनी शक्यतो अर्ली आंबे बहार धरलेला फायदेशीर राहतो. त्यानंतर ज्यांच्या जमिनी पाणी धरून ठेवणार आहे पावसाळ्यामध्ये लवकर वापसा त्या ठिकाणी येत नाही जमीन ओली जास्त राहते विविध बुरशीजन्य रोगांचा जो आहे प्रादुर्भाव त्या ठिकाणी पावसाळ्यात जाणवतो तर त्यांनी शक्यतो अर्ली आंबे बहार धरावा. त्यानंतर ज्यांच्याकडे पावसाचे प्रमाण अधिक प्रमाणामध्ये आहे म्हणजे नाशिक सारखा जो एरिया आहे किंवा आपले शिरूर इंदापूर वगैरे बाजूचा काही ज्या ठिकाणी पाऊस अधिक प्रमाणामध्ये होतो तर त्यांनी जे आहे अर्ली आंबे बहार धरलेला फायदेशीर राहतो. आता इथे जे आहे कोट केलेलं आहे की ज्यांच्या बागेत तेल असेल तर त्यांनी आता मी सांगितलं की लेट आंबे बहार जर धरला तर कदाचित बाजारभाव अधिक प्रमाणामध्ये भेटू शकतात किंवा तुम्ही मार्च एप्रिल मध्ये जर बाग धरला तर सेटिंग जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये भेटतं फुल निघण्याची काही अडचण येत नाही. पण मग ज्यांच्या बागेमध्ये तेल आहे तर त्यांनी बाजारभाव किंवा जास्त फळ सेटिंग होतील या दृष्टीने पानगळ न केलेली योग्य राहते. त्यापेक्षा
जास्तीत जास्त टनेज चांगल्या गुणवत्तेचे डाळिंबाचं मिळेल आणि पानगळ जे आहे तेलेच्या आधी तेलेच्या पिरियडच्या आधी आपली बाग हार्वेस्ट होईल या दृष्टीने जर त्यांनी पानगळ केले तर ते जे आहे फायदेशीर त्या ठिकाणी राहणार आहेत. म्हणून ज्या शेतकऱ्यांच्या बागेमध्ये तेल आहे तर त्यांनी आंबे अर्ली आंबे बारबरा धरावा आणि ज्याच्याकडे पावसाचं प्रमाण जास्त आहे जमिनी पाणी धरून ठेवणार आहे त्यांनी अर्ली आंबे बार धरावा. त्यानंतर लेट आंबे बार कोणी धरावं तर ज्यांच्याकडे जे आहे तेलेला रोगाचा प्रादुर्भाव नाही किंवा जे शेतकरी जुने आहेत डाळिंब शेतीमध्ये की जे पावसाळ्यामध्ये रोगराई कंट्रोल करू शकतात तेल्या रोग व्यवस्थापन करू शकतात ज्यांना फुलोऱ्याची किंवा बागेला ताण बसण्याची समस्या ज्या शेतकऱ्यांना जाणवते म्हणजे डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये बागेला ताण बसत नाही किंवा मग जमीन जी आहे पाणी धरून ठेवणारे आहे आणि त्यामुळे बागेला अपेक्षित असा ताण बसत नाही ज्यांना फुलोऱ्याची किंवा ताण बसण्याची समस्या आहे त्या शेतकऱ्यांना मी सांगेल की त्यांनी लेट आंबे बहार धरलेला फायदेशीर राहतील. पण जर आपल्या बागेमध्ये तेल्या असेल तर शक्यतो जे आहे आपण लेट आंबे बहार जो आहे हा शक्यतो टाळेला कधीही फायदेशीर असेल. आता यामध्ये कोट केलेला सेंटेन्स काय आहे की लेट आंबे बहार असा बहार आहे की ज्यामध्ये फळाचं सेटिंग भरपूर होतं पण पावसाळ्यामध्ये तेल्या किंवा अन्य बुरशीजन्य रोगांची तीव्रता वाढल्यास अनेक वेळा बाग जे आहे कंटिन्यू करावे की थांबून घ्यावे खर्च किती करावा खर्च करून अपेक्षित नफा भेटेल की नाही असे अनेक प्रश्न जे आहे बऱ्याच शेतकऱ्यांना जाणवतात. त्यामुळे जे शेतकरी डाळिंब शेतीमध्ये नवे असतील किंवा अति पावसाच्या परिसरामध्ये आपण शेतकरी असाल तर त्यांनी शक्यतो लेट आंबे बहार टाळलेला जो आहे हा फायदेशीर राहील. म्हणजे नवीन शेतकरी जे डाळिंब शेतीमध्ये नवीन आहेत तर त्यांनी बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी अनेक कन्सल्टंट सल्ला देतात की मार्च मध्ये पानगळ करा सेटिंग जास्त होईल फुल जास्त निघेल. पण जर आपण नवीन असाल तर शक्यतो जो आहे अर्ली आंबे बहार धरलेला फायदेशीर आहे. भलेही आपल्या बागेमध्ये फुल कमी निघेल फळाचं जे आहे टनेज कमी प्रमाणामध्ये निघेल लेकिन जे आपण जे आहे सेफ झोन मध्ये त्या ठिकाणी राहाल लवकरात लवकर आपल्या पावसाळ्याच्या कालावधीच्या आत किंवा तेलाच्या कालावधीच्या आत जो आहे आपला बाग त्या ठिकाणी हार्वेस्टिंग होईल. तर आंबे बहारामधील ज्या प्रमुख समस्या आहे याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. यामध्ये फुल न निघण्याचा अनेक शेतकऱ्यांना प्रॉब्लेम असतो तर फुल बागेला न निघण्याचे कारण जे आहे तर या ठिकाणी मी सांगेल एक सहा कारणे त्या ठिकाणी मला वाटतात की निमेटोड जर बागेला आपल्या असेल तर फुल बागेला शक्यतो निघत नाही किंवा लेट निघतं. त्यानंतर छाटणी जर आपल्या बागेची चुकलेली असेल तर फुल निघायला जे आहे अडचण त्या ठिकाणी येते. त्यानंतर पानांचा आकार जो सुरुवातीला लांब अधिक प्रमाणामध्ये झाला चौकी आपण ज्याला म्हणतो त्या चौकीचे पानं अधिक प्रमाणामध्ये जर लांब झाले तर नंतर जे आहे फुल निघण्यासाठी अधिक प्रमाणामध्ये अडचण येते. त्यानंतर काडीची परिपक्वता जर काडीमध्ये स्टोरेज नसेल किंवा आपण रिकॉर्ड घेतलेला असेल आणि रिकॉर्ड घेऊन निघालेली काडी जर मॅच्युअर नसेल तर त्या ठिकाणी फुल निघायला अडचण येतात. त्यानंतर तापमान जो आहे हा महत्वाचा मुद्दा आहे. 27 ते 30 डिग्री दिवसाचं तापमान असेल तर त्या ठिकाणी फुल चांगल्या पद्धतीमध्ये निघतं पण तेच जर तापमान कमी असेल थंडीमध्ये जर आपली बाग फ्लॉवरिंग स्टेजमध्ये असेल तर तिथे फुल निघण्यासाठी जे आहे अडचणी त्या ठिकाणी येतात. आणि पाणी नियोजन देखील हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे पाणी जर आपण कमी जास्त प्रमाणामध्ये केलं तर झाडाला फ्लॉवरिंग स्टेजमध्ये जे आहे सुरुवातीला इनिशियलमध्ये पाण्याची गरज ही चांगल्या प्रमाणामध्ये राहते. नंतर चौकी डेव्हलप झाल्यानंतर जे आहे आपण वाफसा कंडिशनमध्ये वगैरे पाणी ठेवलं तर चांगल्या पद्धतीमध्ये फ्लॉवरिंग जे आहे त्या ठिकाणी भेटतं. पण या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचं जे आहे पाणी नियोजन चुकतं आणि पाणी नियोजन जर चुकलं तर तिथे फुल जे आहे न निघणे किंवा लेट निघणे असे जे आहे प्रॉब्लेम त्या ठिकाणी येऊ शकतात. म्हणून आता याच्यासाठी उपाय जे आहे हे काय करायचे आहे तर मी सांगेल तसं जर आपल्या बागेला निमेटोड असेल म्हणजे अशा पद्धतीमध्ये मुळांवर गाठी जे आहे अनेक शेतकऱ्यांचे तिथे दिसतात आणि एक 3 नंबर आणि 4 नंबरच्या फोटोमध्ये दाखवलं तसं की अनेक ठिकाणी बागेला चौकी डेव्हलप होते पानांचा आकार चांगला राहतो पानांवर कोणतीही डिफिशियन्सी जाणवत नाही बाग हिरवागार राहतो पण फुल निघायला जे आहे अनेक ठिकाणी अडचण येतात. अशी जर आपल्या बागेमध्ये जर प्रॉब्लेम असेल की बागेला चौकी तर व्यवस्थित निघलेला आहे बाग पूर्ण हिरवीगार झालेलं आहे पण बागेला फुलच निघत नाही पण अशा वेळेस जे आहे तुम्ही शक्यतो मुळी उकरून बघायची. मुळीवर जर गाठी असतील निमेटोडचा तर मग हा इश्यू आपल्या बागेमध्ये येऊ शकतो की फुल बागेला जे आहे लेट त्या ठिकाणी निघतं. तर मग निमेटोडसाठी जे आहे तर बाग कुदळणी महत्वाची असते. जर आपल्या बागेमध्ये निमेटोड असेल तर बाग बाहेर खाली झाल्यानंतर किंवा ज्या वेळेस आपण खड्डे वगैरे घेतो तर खड्डे न घेण्याऐवजी चांगल्या पद्धतीमध्ये जे आहे बेड कुदळण्याची मशिनरी सध्या आलेली आहे किंवा काही एक बारीक रोटरच्या माध्यमातून जे आहे आपण बेड कुदळलेले फायदेशीर राहतील. त्याचबरोबर निमेटोडला मी सांगेल तसं की केमिकलमध्ये जास्त उपचार जे आहे त्या ठिकाणी नाहीत
पण जैविक मध्ये जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये उपाय केला तर चांगल्या पद्धतीमध्ये निमेटोड साठी कंट्रोल जो आहे आपल्याला त्या ठिकाणी भेटतो. म्हणजे अगदी सुरुवातीपासून ते उपाय आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यामध्ये ट्रायकोपॅसिलोमायसिसचे ट्रेंचिंग आपण करू शकतो, अनार्किंग नवसंजीवनीचे ट्रेंचिंग आपण त्या ठिकाणी करू शकतो. आणि ज्यावेळेस तुम्ही बेसिल डोस टाकता तर त्यामध्ये फिरोडॉन फुरेट सारख्या गोष्टी ज्या आहे हे झाडाला प्रति ग्रॅम 10 ते 20 ग्रॅम जे आहे प्रति झाड जर टाकलं तर चांगल्या पद्धतीमध्ये निमेटोड साठी देखील कंट्रोल आपल्याला त्या ठिकाणी भेटतो. त्यानंतर दुसरं जे आहे फुलं निघण्याचं कारण म्हणजे छाटणी जी आहे, म्हणजे अधिक जाड प्रमाणामध्ये काडी आपण जर कट केली तर तिच्या शेंड्याला जे आहे अधिक प्रमाणामध्ये फुटवे 2 ते 3 फुटवे जे आहे किंवा त्याहून अधिक फुटवे जे आहे बागेला निघतात. त्यानंतर अनेक ठिकाणी छाटणी अशा पद्धतीमध्ये केली जाते की पहिल्या लाईनीमध्ये पहिलं जे झाड आहे तर त्याच लाईनमध्ये म्हणजे त्याच्या एक दोरीत आपण जसं म्हणजे बांधकाम करतो तशा पद्धतीमध्ये सगळे झाडं जे आहे कट केले जातात. खरी छाटणी मी सांगेल तसे की झाडं जे आहे आपण पहिल्या झाडापाशी उभं राहिल्यानंतर आपल्याला झाडं असे पुढे मागे दिसले पाहिजे तर ती खरी छाटणी. तर एकाच लाईटीमध्ये जर तुमचे झाड दिसत असतील तर मग छाटणी जे आहे हे आपण म्हणूयात की चुकलेले आहे. कारण झाड काडी जे आहे सरळ एकाच लाईनमध्ये जर कट करत गेले तर अनेक वेळा त्या ठिकाणी फुटव्यांचे बंश जे आहे त्या ठिकाणी निघतात आणि मग असे बंश जे आहे तुम्ही कितीही वेळा काढले तरी ते बंश जे आहे कंटिन्यू येत राहतात. म्हणून फुलं निघण्यासाठी महत्वाचं एक दुसरं कारण जे आहे हे छाटणी सुद्धा आहे. नंतर आता तिसरं जे कारण आहे तर अनेक ठिकाणी अनेक वेळा अनेक शेतकरी म्हणतात की चौकीचा पानं जेवढी लांब किंवा चौकी जेवढी मोठी तेवढं फुल स्ट्रॉंग वगैरे. पण जर आपण आपल्या बागेमध्ये जर जाऊन एक ऑब्झर्वेशन केलं तर ज्या ठिकाणी चौकी जास्त प्रमाणामध्ये पानांचा आकार ज्या ठिकाणी वाढला जातो त्या ठिकाणी जे आहे फुल जे आहे कमी प्रमाणामध्ये निघतं. म्हणून पाणी नियोजन जे आहे पानगळीनंतर महत्वाचं आहे. आपण अतिरिक्त प्रमाणामध्ये जर पाणी देत बसले आणि नंतर जर पानांचा आकार मोठ्या प्रमाणामध्ये जर वाढला तर नंतर तिथे फुल निघण्याचे चान्सेस जे आहे कमी होतात. म्हणून अशा वेळेस जे आहे 0-32 आपण ट्रीपमधून सोडू शकता. सेटिंग पर्यंत जे आहे आठवड्यातून एखाद्या वेळेस किंवा महिन्यातून 1-2 वेळेस जे आहे 0-34 किलो प्रति एकर आपण ट्रीपमधून देऊ शकता. आणि जर अधिक प्रमाणामध्ये फुटवा निघत असेल किंवा पानांचा आकार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असेल तर मग टिल्ट कोमानेल झालं, त्यानंतर 52-34 झालं, त्यानंतर प्लॅनोफिक्स झालं, अशा फवारणी जे आहे आपण अल्टरनेट घेऊ शकता. तर फुल न निघण्याचे जे आहे हे महत्वाचे 3 कारणं जे आहे मी त्या ठिकाणी हे केले. त्यानंतर काडीची परिपक्वता रिकड जे आहे म्हणजे रिकड जर आपल्याला घेऊन झाड तयार करायचं असेल तर ते बहार धरण्याच्या किमान 5 ते 6 महिने आधी करा आणि त्यानंतर त्या बागेवर बहार झाल्या तर मग फुल चांगल्या पद्धतीमध्ये निघेल. नाहीतर रिकड घेतलं आपण आणि नवीन काडी तयार होऊन 2-3 महिने जर झालेले असतील तर त्या ठिकाणी फुल निघण्याचे चान्सेस जे आहे हे कमी प्रमाणामध्ये राहतात. त्यानंतर तापमान जे सांगितलं की मी अनेक वेळा अनेक शेतकऱ्यांना सांगत असतो की ऑक्टोबर हीटमध्ये आपली फ्लावरिंग येईल अशा पद्धतीमध्ये पानगळ करा आणि त्यानंतर शक्यतो जानेवारीमध्ये पानगळ केलेले फायदेशीर राहतील. मध्ये जर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तुमचे फ्लावरिंग स्टेज आले तर थंडीमध्ये जे आहे फुल निघण्याला प्रचंड अडचणी येतात आणि मग ज्यांची पानगळ जानेवारीची आहे आणि ज्यांची पानगळ ऑक्टोबर हीट नंतरची आहे अशा बागांना सोबतच सेटिंग होतं आणि म्हणून त्यांचे जे आहे 2 महिने जे आहे फवारणी एक्स्ट्रा त्या ठिकाणी चालले जातात. म्हणून थंडीमध्ये फ्लावरिंग येईल अशी पानगळ शक्यतो ही आपण टाळलेली फायदेशीर राहील. हे झालं फुल न निघण्याचे कारण. त्यानंतर पुढचा जो प्रॉब्लेम आहे की नरफुल मोठ्या प्रमाणामध्ये अनेक वेळा अनेक बागांना निघतात तर यामध्ये नरफुल निघण्याचे विशेष कारण असे की विश्रांती काळातील नियोजन व्यवस्थित नसेल. कमी वयाच्या झाडावर जर आपण बहार धरलेला असेल काडी जर व्यवस्थित स्टोर नसेल तर त्यामध्ये नरफुल निघण्याचे चान्सेस जे आहे हे त्या ठिकाणी वाढतात. आणि दुसरं एक तिसरं महत्वाचं कारण जे मागील 3 वर्षापासून मी ऑब्झर्व केलं की फ्लावरिंग मध्ये जर अवकाळी पाऊस झाला म्हणजे इथरेल तुम्ही मारला आणि त्यानंतर जर एखादा अवकाळी पाऊस झाला म्हणजे आपण बाग धरलेले आहे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये की ज्यावेळेस पावसाळा ऑलमोस्ट संपलेला आहे किंवा तुम्ही बाग धरलेले आहे जानेवारी फेब्रुवारी मध्ये आणि त्यावेळेस पावसाळ्याचा काही संबंध नाही अवकाळी पाऊस आपण त्याला म्हणूया असा जर एखादा पाऊस झाला तर त्या ठिकाणी नरफुल निघण्याचे चान्सेस जे आहे अधिक दिसलेले आहेत. म्हणजे आपणही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात किंवा आपण आपले ऑब्झर्वेशन नोंदवू शकतात की तुमच्या बागेमध्ये जर नरफुल निघालेला असेल तर इथरेल नंतर पाऊस झाला होता की नाही आणि त्याबद्दलचा अनुभव जो आहे आपण शेअर करू शकतात. रेग्युलरमध्ये मी म्हणत नाही कारण जर जुलै ते सप्टेंबर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या कालावधीमध्ये म्हणजे जो नॅचरली पावसाळा आहे त्या दरम्यान आपण पानगळ केलेली आहे आणि त्या दरम्यान एखादा पाऊस झाला तर तिथे तो इश्यू जाणवत नाही. तिथे नरफुल निघण्याचा इश्यू त्या ठिकाणी जाणवत नाही. पण अवकाळी पाऊस जो आहे ऑक्टोबर नंतर आपण पानगळ घेतली आणि त्यावेळेस किंवा जानेवारी नंतर आपण पानगळ घेतली त्यावेळेस एखादा इथरेल मारल्यानंतर एखादा पाऊस झाला
तर नर फुलण्याचे प्रमाण जे आहे अशा भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसलेलं आहे. आता ज्या भागांमध्ये नर फुल असेल तर त्यांनी फ्लड इरिगेशन दिलेलं फायदेशीर राहतं, म्हणजे नर फुल जे आहे गळून त्या ठिकाणी जातात आणि नंतर मादी फुल निघायला जे आहे चांगल्या पद्धतीमध्ये मदत होते. त्यानंतर ड्रिप मधून जे आहे आपण 0.52-34 जे आहे देऊ शकता. तसेच 0.49-32 ही जी ग्रेड आहे आयसीएल ची ते स्प्रे मध्ये आपण घेऊ शकता. आता जे नवीन शेतकरी असतील तर त्यांना नर फुल मादी फुल जे आहे याच्यातला डिफरन्स माहित नसेल तर हे फोटो जे आहे आपण 3 दिलेले आहे. यातलं पहिलं जे आहे हे नर फुल आहे, नंतर मादी फुल आहे आणि इंटरमिजिएट म्हणजे जे नर आहे नाही मादी नाही हे फुल जे आहे हे गळून जातं. बऱ्याच वेळा याचे ड्रॉपिंग होते किंवा याने फळ जरी तयार झालं याच्यापासून तरी ते प्रीमॅच्युअर ड्रॉपिंग होतं, म्हणजे ते लिंबू पेरू आकारामध्ये आलं किंवा लिंबू आकारामध्येच त्याची ड्रॉपिंग त्या ठिकाणी होऊन जाते. मिल फ्लॉवर जे आहे हे याचं फळ तयार होत नाही, हे लवकर ड्रॉप होऊन जातं. आता नर फुल कोणतं मादी फुल कोणतं यातला डिफरन्स अनेक शेतकऱ्यांना माहिती आहे. जे शेतकरी नवीन असेल त्यांच्यासाठी नर फुल म्हणजे हे उलट जर केलं तर हे मंदिरातला घंटेसारखं आपल्याला दिसतं, याचा बेस जो आहे हा छोटा असतो एकदम, आणि मादी फुल जो आहे याचं हे घरातल्या फुलदाणीसारखं जे आहे ते दिसत असतं. याचा आकारही मोठ्या प्रमाणामध्ये राहतो आणि बेस जो आहे खालचा हाही मोठा राहतो. तसंच जी मधली कांडी आपण म्हणूयात दिसतील तर ही याच्यामध्ये जे आहे नर फुलामध्ये जे आहे वरती आपल्याला दिसत आहे त्याच्यापेक्षा जे आहे पिस्टिलचा आकार हा एकदम बारीक असतो आणि मादी फुलामध्ये जो आहे हा याचा आकार जो आहे हा ज्या लाल पाकळ्या आहे इथपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये राहतो. म्हणजे आपल्याला जे आहे नर आणि मादी मधला डिफरन्स जो आहे अशा पद्धतीमध्ये आपल्याला ओळखता येतो. त्यानंतर अनेक बाबतीत गेनमध्ये आंबेबारामध्ये पुढचा प्रॉब्लेम येतो तर तो फुटवा अधिक प्रमाणामध्ये निघणं. आता फुटवा अधिक प्रमाणामध्ये निघण्याला कारण काय आहे की चुकीची छाटणी. मी जसं सांगितलं की जाड काडी अधिक प्रमाणामध्ये कट केली तर तिथे तुम्ही कितीही वेळा फुटवा काढला तर तो फुटवा येत राहतो, म्हणून चुकीची छाटणी जी आहे फुटवा निघण्याचं पहिलं कारण आहे. दुसरं जे आहे रेस्टमध्ये आपण व्यवस्थित पद्धतीमध्ये काम केलेलं नसेल, म्हणजे विश्रांती काळामध्ये जर आपलं योग्य स्प्रे झालेले नसतील तर मग फुटवा अधिक प्रमाणामध्ये निघतो. त्यानंतर कमी वयाचे जे झाडं आहेत म्हणजे 12 महिन्याचे 15 महिन्याचे त्यांच्यावर जर आपण बहार धरला अर्लीमध्ये तर फुटवा अधिक प्रमाणामध्ये निघतो. त्यानंतर अधिक पाणी जर आपण बागेला दिलं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी किंवा नत्रयुक्त खतांचा वापर जर केला तर त्या ठिकाणी जे आहे फुटवा अधिक प्रमाणामध्ये निघतो. आता याच्यासाठी उपाय काय आहे तर योग्य प्रमाणामध्ये जे आहे योग्य छाटणी आपण घ्या. मी सांगितलं तसं कोणती काडी कुठे स्टॉप करायची ही माहिती असणाऱ्यांना जे आहे आपली बाग छाटणीसाठी द्या. त्यानंतर रेस्ट मध्ये जे आहे विश्रांती काळामध्ये योग्य जर नियोजन केलं आपली पीडीएफ आहे विश्रांती काळातील त्याचा वापर तुम्ही करा. व्यवस्थित पद्धतीमध्ये जर नियोजन केलं तर चांगल्या पद्धतीमध्ये जे आहे बागेला फुटवा न निघता चांगल्या पद्धतीमध्ये मादी फुल निघण्याचं प्रमाण जे आहे आपल्याला दिसेल. त्यानंतर योग्य वयाच्या झाडांवर जो आहे बहार धरा. 20-22-24 महिन्याचे बाग झाल्यानंतर शक्यतो पहिला बहार आपण धरलेला योग्य राहील आणि योग्य प्रमाणामध्ये वाफसा कंडिशन मध्ये पाणी द्या. त्यासाठी मी सांगितलं तसं वेदर स्टेशन IoT डिवाइस जे आहेत याचाही वापर आपण बागेमध्ये केला तर अनेक वेळा काय होतं अनेक शेतकऱ्यांचा 10,000-20,000 जो खर्च आहे हा फुटवा काढण्यासाठीच जातो. तर ते न करण्यासाठी आपण योग्य प्रमाणामध्ये जर पाणी दिलं तर आपल्याला जो आहे बागेमध्ये फुटवा हा कंट्रोलमध्ये ठेवता येतो. त्यानंतर जे आहे पुढची अनेक समस्या आंबेबारामध्ये येते तर ती फुलगळ मोठ्या प्रमाणामध्ये होणे. तर फुलगळ होण्याचे कारण जे आहे 8 कारणं या ठिकाणी दिलेले आहेत की काडी स्टोरेज कमी असणं, त्यानंतर कमी अधिक प्रमाणामध्ये जे आहे काडी स्टोरेज असणं. त्यासाठी उपाय काय आहे तर विश्रांती काळातील नियोजन ही आपली PDF आहे त्याच्यानुसारच तुम्ही जर स्प्रे घेतले तर काडीमध्ये स्टोरेज हे मोठ्या प्रमाणामध्ये होईल आणि त्यानुसार जे आहे फुलगळ जे आहे कमी प्रमाणामध्ये होणे. त्यानंतर कमी अधिक प्रमाणामध्ये पाणी जर आपण दिलं फ्लावरिंग स्टेजमध्ये तर बागेमध्ये फुलगळ जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये होते. म्हणजे अनेक वेळा असं होतं कधी 1/2-1 तास पाणी चालू आहे आणि अचानक 3 तास आपण पाणी दिलं तर मग बागेमध्ये जे आहे फुलगळ आपल्याला जाणू शकते. किंवा बागेला पाणी 1.5 तास चालू आहे आणि 4-5 दिवस पाणीच नाही दिलं तर त्यावेळेस फुलगळ आपल्याला जाणू शकते. म्हणून वाफसा स्थितीमध्ये पाणी देणं त्यासाठी जे आहे आपण वाफसा स्थिती कशा पद्धतीमध्ये बघतात त्यानुसार जे आहे जर पाणी दिलं तर मग फुलगळ आपल्याला कमी प्रमाणामध्ये जाणवेल. त्यानंतर तापमान कमी अधिक झालं म्हणजे दिवसा तापमान मोठ्या प्रमाणामध्ये जातं आणि रात्रीचं तापमान फार थंड आहे म्हणजे दिवसा ऊन अधिक लागते आणि रात्री थंडी अधिक वाजते तर मग अशा वेळेस जे आहे आपण कमी पाणी कमी जास्त करून जे आहे बागेतला स्ट्रेस कमी करू शकता. तसेच सिलिकॉन सारखे जे मॉलिक्युल आहे जर स्प्रे आणि ड्रिप मधून वापरले तर मग बागेतला स्ट्रेस कमी होऊन जे आहे फुलगळ कमी प्रमाणामध्ये जाणवेल. चौथं जे फुलगळचं कारण आहे तर थ्रिप्स जो आहे किंवा एखादा बुरशीजन्य रोगाचा अटॅक जर त्या ठिकाणी झाला तर मग आपण या बागेमध्ये फुलगळ ही त्या ठिकाणी जाणवू शकते. बऱ्याच वेळा बारीक कुणी अवस्थेमध्ये फुल जे आहे ह्या रस्वेशो किड्यांमुळे वगैरे
गळून जाताना आपल्या ते लक्षात येत नाही. म्हणून पेस्ट अटॅक बद्दल आपल्याला वेळोवेळी अलर्ट राहिलं पाहिजे आणि वेळोवेळी योग्य ते स्प्रे आपण रसशोषक किडींसाठी जर घेतले. आणि आंबे बहारामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की वातावरण क्लिअर राहतं, त्यानंतर काही स्प्रेची आपल्याला गरज वाटत नाही आणि अचानक जे आहे फुलगळ वगैरे जाणवते किंवा फुलांवर डाग वगैरे जाणवतो. म्हणून चांगली कंडिशन, कितीही चांगली कंडिशन असेल, बागेला फ्लावरिंग व्यवस्थित निघालेले आहे, वातावरण क्लिअर आहे, तरीही आपण जे आहे चांगले स्प्रे जे आहे बागेला अधूनमधून घेत राहायचे आहे. जर त्याच्यामध्ये आपण थोडासा खड्ड पाडला किंवा मग आपण त्यामध्ये थोडासा हलगाजीरपणा केला की लेट स्प्रे घेऊयात किंवा वातावरण चांगले आता काही स्प्रेची गरज नाही, तर अशा पद्धतीमध्ये जे आहे फुलांवर डाग वगैरे किंवा फुलगळ वगैरे ह्या समस्या जाणवू शकतात. त्याचबरोबर कॅल्शियम बोरॉन जर कमतरता असेल तरी देखील फुलगळ होते. म्हणून फ्लावरिंग स्टेजमध्ये बोरॉन जे आहे हे स्प्रेमधून जाणं गरजेचं आहे. म्हणून महिन्यातून एकदा स्प्रेमधून आणि ड्रिपमधून कॅल्शियम बोरॉन जर दिलं तर ते फायदेशीर राहील. अनेक वेळा मधमाशी नसली तरी बाग बऱ्यापैकी चांगले सेट होतात, पण मधमाशी असेल तर चांगल्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी सेटिंग होते. म्हणून शक्यतो मधमाशी आपल्या बागेमध्ये ठेवायची असेल तर हानिकारक जे स्प्रे आहेत ते आपण टाळावेत. मागील डाळिंबवरचा जो अंक आहे त्याच्यामध्ये आपण ती माहिती दिली होती की कोणते स्प्रे आपण टाळले पाहिजे, कोणते घेतले पाहिजे. तसंच ताक गुळाचं स्प्रे जे आहे आपण जर घेतले तर मधमाशी चांगल्या पद्धतीमध्ये बागेमध्ये येतील. तसेच अनेक शेतकरी जे आहे पैठणमध्ये मी ज्यावेळेस व्हिजिट केले होते तर ते दोन झाडांच्या मध्ये मोहरीचं झाड लावतात आणि रेस्टमध्ये ते झाड लावतात अशा पद्धतीमध्ये लावतात की ज्यावेळेस डाळिंबाची फ्लावरिंग येईल त्याच वेळेस त्या मोहरीच्या झाडाची फ्लावरिंग येईल आणि मग मोहरीच्या झाडांवर वगैरे जे आहे मधमाशा अधिक प्रमाणामध्ये आकर्षित होतात आणि त्या माध्यमातून देखील जे आहे बागेमध्ये मधमाशी चांगल्या पद्धतीमध्ये येते. तसंच मशागत जे आहे आपण बागेमध्ये टाळली पाहिजे. अनेक शेतकरी खुरपणी वगैरे घेतात किंवा तणनाशक मारतात, तण उपटतात फ्लावरिंग स्टेजमध्ये, तर मग अशा पद्धतीमध्ये मुळी जर डिस्टर्ब झाली तर मग त्यावेळेस फुलगळ आपल्याला बागेमध्ये जाणवू शकते. म्हणून फुलगळचे जे आहे हे आठ कारण आहे. बऱ्याच वेळा बरेच शेतकरी फोन करतात की बागेमध्ये फुलगळ होते तर काय केलं पाहिजे, तर नेमकी आपल्या बागेमध्ये कोणत्या कारणामुळे फुलगळ होते ते आपण पहिल्यांदा बघितलं पाहिजे. म्हणजे आपण जर रेस्टमध्ये काम केलेलं नसेल किंवा आपण जर पाणी कमी जास्त करत असाल किंवा आपल्या इथं तापमान कमी जास्त होत असेल किंवा थ्रिप्स अटॅक आहे, कॅल्शियम बोरॉन आपण दिलेलं नाही किंवा आपल्या बागेत मधमाशी नाही, हे सर्व आपण उपाय आधी करून बघायचे. ते करून जर फुलगळ नाही कंट्रोल झाले तर मग आपण संपर्क करू शकतात. पण जर आपण एवढे उपाय जर केले आणि कोणत्या कारणामुळे आपल्या बागेमध्ये फुलगळ होते हे जर आपल्याला कळलं तर मग निश्चितच त्या पद्धतीमध्ये जर उपाय केले तर बागेमध्ये फुलगळ जे आहे हे चांगल्या पद्धतीमध्ये कंट्रोल येईल. त्यानंतर रसशोषक किडींसाठी जे आहे म्हणजे थ्रिप्स असेल, मावा असेल, त्यासाठी जैविक पर्याय जे आहे मधमाशीला जे घातक नाही तर ते निमोईलचा आपण स्प्रे घेऊ शकतो. बायो 303 आहे, सुप्रीम नंबर 1 आहे आणि अजून अनेक जैविक ऑप्शन जे आहे मार्केटमध्ये सध्या उपलब्ध आहे. त्याचा स्पिंटर वगैरे सारखा मॉलिक्यूल जो आहे आपण त्या ठिकाणी घेऊ शकता. तर ते हे जे आहे जैविक पर्याय या ठिकाणी दिलेले आहे आणि काही केमिकल पर्याय आपण त्या ठिकाणी दिलेले आहे. त्यामध्ये स्पिंटर आहे, ऍक्ट्रा आहे, कॉन्फिडर आहे, टाटामिडा आहे, लासरगोड आहे, हमला आहे आणि मधमाशी नसताना म्हणजे ज्यावेळेस एखाद्या पेर्या एवढं फुल आहे आणि मधमाशी यायला वेळ आहे म्हणजे मधमाशी अगदी ज्यावेळेस तुमचं फुल उमलेल त्यावेळेस येणार आहे, तर त्याच्या आधी तुम्ही सोलोमन मार्शल डेसिस सारखे जर एखादे दोन स्प्रे जर झालेले असेल तर चांगला लॉंग टर्म थ्रिप साठी कंट्रोल जो आहे आपल्याला भेटेल आणि ज्यावेळेस मधमाशी आपल्या बागेमध्ये येतील तोपर्यंत बऱ्यापैकी ह्या कीटकनाशकांचा इफेक्ट जो आहे हा कमी झालेला असेल. म्हणून सुरुवातीला तुम्ही केमिकल मधले ऑप्शन वापरू शकता आणि ज्यावेळेस बाग फ्लॉवरिंग मध्ये असेल तर त्यावेळेस जे आहे जैविक मधले पर्याय तुम्ही वापरू शकता. ज्यावेळेस तुम्हाला फारच गरज वाटते की केमिकल शिवाय कंट्रोल होत नाही होणार तर त्यावेळेस जे आहे संध्याकाळच्या वेळेमध्ये जर तुम्ही स्प्रे घेतला तर मध्ये 8 तास भेटतात मधमाशी येण्यासाठी. म्हणजे मधमाशी दुसऱ्या दिवशी तुमच्या बागेमध्ये 9-10 नंतर येणार आहे आणि 5-6 नंतर जाणार आहे आणि म्हणजे 6 नंतर जर तुम्ही स्प्रे घेतला तर मध्ये 8 तास जर मधमाशीला जर भेटले काही कीटकनाशकांसाठीच म्हणेल मी काय त्याची यादी मी सांगितले की मागील डाळिंब वार्ता अंकामध्ये आपण दिलेले, पण बऱ्याच कीटकनाशकांचा जे आहे इफेक्ट जो आहे बऱ्यापैकी 8 तासामध्ये कमी होतो. म्हणून मधमाशी आपल्या बागेमध्ये आहे आणि रासायनिक स्प्रे घेणं गरजेचं आहे, तर अशा वेळेस तुम्ही सायंकाळी 5-6 नंतर जर स्प्रे घेतला तर तो फायदेशीर राहू शकतो. त्यानंतर अनेक ठिकाणी असं परिस्थिती जाणवते की फुलांवर डाग जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये येतात. फुलांवर डाग येण्याचे कारण काय आहे तर यामध्ये पहिलं कारण मी म्हणेन की न्यूट्रिशन चांगल्या पद्धतीमध्ये नसणं. आता या न्यूट्रिशनवर जो आहे सेपरेटली आपण वेबिनार त्या ठिकाणी घेऊयात. त्यानंतर चांगल्या फवारणींचा अभाव जो आहे म्हणजे बऱ्याच वेळा बरेच ठिकाणी आपल्या इथे कन्सल्टंट वगैरे असतात आणि आपण जो आहे म्हणजे चांगले चांगले मॉलिक्युल आम्ही म्हणेल ते आपले मागे राहतात आणि काही जैविक किंवा एक
जे ब्रँड नसलेले मॉलिक्युल जे आहे आपण सुरुवातीला फवारलं जातं आणि नंतर एकदा ती स्टेज निघून गेली आपली फ्लॉवरिंगची की त्या दरम्यान डाग आला किंवा एखादं फुलगळ वगैरे झाली फुल निघाले नाही तर मग नंतर जो आहे हा बहारच त्या ठिकाणी फेल जातो. म्हणून जोपर्यंत बाग चांगल्या पद्धतीमध्ये सेटिंग होत नाही तोपर्यंत जे आहे ब्रँडेड मॉलिक्युल आपण त्या ठिकाणी वापरा, चांगल्या कंपनींचे मॉलिक्युल त्या ठिकाणी वापरा, चांगल्या पद्धतीमध्ये न्यूट्रिशन बागेला द्या. त्याचबरोबर स्प्रे कव्हरेज जे आहे म्हणजे जर आपले बऱ्याच वेळा असं होतं की चुकीची छाटणी घेतल्यामुळे बाग अधिक प्रमाणामध्ये गच्च होतो आणि आतमध्ये जो आहे हा बागेमध्ये स्प्रे चालला जात नाही त्यामुळे स्प्रे कव्हरेज चांगल्या पद्धतीमध्ये भेटत नाही आणि म्हणून फुल न निघणं जे आहे ही समस्या येते. त्याचबरोबर आलेल्या फुलांवर डाग येणं ही देखील समस्या त्या ठिकाणी येते. त्याचबरोबर अनेक वेळा असं होतं की मंडप जे आहे तारखाटी शेतकऱ्यांकडून उचलली जाते आणि ती अशा पद्धतीमध्ये उचलली जाते की झाड जे आहे जास्त पद्धतीमध्ये गच्च जे आहे मध्यभागी होतं आणि ते झाड जास्त गच्च झाल्यामुळे जे आहे आतल्या भागात जो मध्ये जो आहे हा स्प्रे जात नाही आणि स्प्रे कव्हरेज व्यवस्थित न बसल्यामुळे जो आहे डाग त्या ठिकाणी फुलांवर येतात. तसंच योग्य स्प्रे इक्विपमेंटचा वापर जर केला नाही म्हणजे अनेक वेळा असं होतं की जे नोझल जे आहे त्यांचा तू निघणारा फवारा असे असतात की ते झाडावरून ओघळून जातात किंवा काही ठिकाणी असं होतं की ते झाडापर्यंत पोहोचतच नाही व्यवस्थित पद्धतीमध्ये. अशी जर कंडिशन असेल स्प्रे इक्विपमेंटची तर स्प्रे कव्हरेज आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित भेटत नाही आणि स्प्रे कव्हरेज जर व्यवस्थित भेटलं नाही तर मग फुलांवर डाग वगैरे येण्याची समस्या जी आहे आपल्याला त्या ठिकाणी जाणवते. त्याचबरोबर मी मगाशी सांगितलं तसं की आपण म्हणतो की फुल चांगलं निघालेलं आहे कंडिशन आपली चांगली आहे आणि मग अशा वेळेस आपण स्प्रेसाठी हलगजीरपणा करतो आणि मग अशा वेळेस जर स्प्रे आपण जास्त दिवसातून घेतले किंवा जास्त लेट जर केले तर मग जे आहे फुलांवर डाग आपल्याला येऊ शकतात. म्हणजे असं होतं की एक 5-7 दिवसापूर्वी बागेची कंडिशन एकदम चांगली होती आणि 5-7 दिवसामध्येच पूर्ण 60-70% फुलांवर डाग आले असेही अनेक ठिकाणी उदाहरणं आहे. म्हणून जर आपल्या बागेची कंडिशन चांगली असेल तरी चांगले स्प्रे जे आहे आपण वेळोवेळी घेणं गरजेचं असतं. त्यासाठी आता मी सांगितलं तसं फुलांवर डाग येऊ नये म्हणून योग्य प्रमाणामध्ये बेसल डोस आपण बागेला भरला पाहिजे माती परीक्षणनुसार. सर्व अन्नद्रव्य व्यवस्थित जातील याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. एनपीके असेल, कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर असेल, त्यानंतर मायक्रोन्युट्रिएंट असतील, हे टप्प्याटप्प्याने आणि योग्य पद्धतीमध्ये जाणं फार गरजेचं असतं. त्याचबरोबर आपण किती टाकतो, कोणत्या कंपनीचं टाकतो, किती महागडे टाकतो याला तेव्हाच अर्थ आहे जोपर्यंत ते 100% अपटेक होत नाही. त्यामुळे 100% ते अपटेक होईल यासाठी चांगली मुळी चालू असणं गरजेचं आहे. तर ती मुळी चांगली चालू राहील याकडे आपण लक्ष द्या. स्प्रे कव्हरेज व्यवस्थित लक्ष द्या, ब्रँड मॉलिक्युल वेळोवेळी वापरा आणि स्प्रेमध्ये जे आहे चांगली कंडिशन असेल तर स्प्रेमध्ये जास्त अंतर जे आहे आपण ठेवू नका. त्यानंतर फळांचे साईज जो आहे हा अनेक ठिकाणी इश्यू येतो. अनेक ठिकाणी जे आहे कधी कोणती ग्रेड वापरावी याविषयी शेतकऱ्यांना माहिती नाही. 12x कधी वापरावी, 13x13 कधी, 52x34x50 कधी वापरावी. तर जे आहे बाग सेटिंग होईपर्यंत तुम्ही 52x34 दिलेला फायदेशीर राहील. त्यानंतर 12x61 आपण ग्रेड चालू करू शकता. फळ लिंबू आकार ते पेरू आकार पर्यंत जे आहे 12x61 आपण देऊ शकता. त्यानंतर पेरू आकार ते पुढे हार्वेस्टिंगला एखादा महिना बाकी किंवा एखाद 1.5 महिना बाकी असेपर्यंत आपण 13x13 देऊ शकता. शेवटच्या 1.5 महिन्यामध्ये आपण 052x34 देऊ शकता आणि आपल्याला कलर फार कमी प्रमाणामध्ये वाटला तर 050 जे आहे आपण शेवटच्या 15-1 दिवसामध्ये देऊ शकता. अनेक शेतकरी फक्त 12x देतात आणि 12x मध्ये 050 मिक्स करून पूर्ण बहार देखील यशस्वी करतात असेही अनेक शेतकरी आहेत. फळांच्या उत्कृष्ट साईड्स जे आहे आपण वेळोवेळी कोणती ग्रेड वापरतो आणि ती किती प्रमाणामध्ये अपटेक होते हे फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर जैविक आणि रासायनिक जे आहे आपण आलटून पालटून देणे गरजेचं आहे. महिन्याचं आपलं जे ट्रिपचं शेड्यूल आहे म्हणजे कोणत्या आठवड्यामध्ये काय द्यायचंय हे फिक्स असावं, कॅलेंडर त्याच्यासाठी असावं. लिक्विड ग्रेड आपण मी सांगितलं तसं लिक्विड ग्रेड द्या, मायक्रोन्युट्रिएंट द्या. कॅल्शियम बोरॉन जे आहे हे फुगवणीसाठी गरजेचं आहे. ज्या बागांमध्ये तेले आहे तर त्यांनी बोरॉन कमी प्रमाणामध्ये वापरा आणि कॅल्शियम जो आहे हा चिलेटर फॉर्ममधले वापरा. आणि जीवाणू खतं जे आहे हे सगळं तुम्ही देत आहे ते सगळं अपटेक होण्यासाठी जे आहे हे जीवाणू महत्वाचे आहे. म्हणून अशा पद्धतीमध्ये जे आहे महिन्याचं ट्रिपचं शेड्यूल फिक्स करून घ्या आणि अशा पद्धतीमध्ये जर तुम्ही जर दिले तर चांगल्या उत्तम क्वालिटीचे उत्तम साईजचे डाळिंब जे आहे आपल्या इथे उत्पादित होतील. त्यानंतर पुढचा जो इश्यू आहे हा ऊन चट्ट्याचा इश्यू त्या ठिकाणी येतो. फुटवा उंच चट्ट्यासाठी आंबे वहारामध्ये फुटवा आपण बागेवर योग्य प्रमाणामध्ये ठेवणं फार गरजेचं असतं. जर जास्त प्रमाणामध्ये फुटवा असेल तर नॅचरली आपले फळ झाकले जातात. त्याचबरोबर पाणी नियोजन व्यवस्थित असलं पाहिजे. पाणी कमी असेल तर साहजिकच जो आहे उन्हाचा चट्टा अधिक प्रमाणामध्ये वाढतो. त्याचबरोबर आपण फ्रूट बॅगचा वापर करू शकतो. जे जे फळं आपले उन्हामध्ये आहे त्यांना आपण फ्रूट बॅग वापरू शकतो. सिलिकॉन पावडरचे स्प्रे आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. सिलिकॉनचे कोटिंग चांगली फळावर येऊन जाते पावडरचे आणि त्या माध्यमातून ऊन चट्टा जो आहे हा कमी प्रमाणामध्ये येऊ शकतो. त्यानंतर क्रॉप कव्हरचा वापर जसं फोटोत दाखवलं तसं क्रॉप कव्हर जे आहे आपण बागेमध्ये वापरू शकता.
या क्रॉप कव्हरचा एक साधारण 11 फूट म्हणजे जे नवीन शेतकरी आहे त्यांच्यासाठी एक माहिती सांगेल तर 11 फूट आणि 17 फूट 11 फूट रुंद आणि 17 फूट लांबीला ह्या कव्हरचा एक साधारण 1 किलो एवढा म्हणजे 1 किलो मध्ये एवढा कव्हर आपल्याला येऊन जातो क्रॉप कव्हर आणि 150 ते 160 रुपये किलोचा रेट त्या ठिकाणी असतो. तर आपल्या बागेमध्ये किती लांबी आहे त्यानुसार आपल्याला किती एका एकरसाठी लागेल याचा अंदाज आपल्याला त्या ठिकाणी येईल. साधारण 36,000 रुपये जो आहे एकरी याचा खर्च येतो आणि एक 2 ते 3 वर्ष हा क्रॉप कव्हर चालतो म्हणजे 12,000 रुपये पर एकर आपण असं पकडूया 3 वर्ष जर चालला तर 12,000 रुपये एकर एवढा खर्च जो आहे आपल्याला क्रॉप कव्हर साठी त्या ठिकाणी येतो. जे नवीन शेतकरी आहे त्यांनी नॅचरली शक्यतो ऊन चट्ट्यासाठी जपाव आणि जे मी सांगितलं तसं वेदर स्टेशनच्या बाबतीत आहे जे जुने जाणते आहेत तर त्या शेतकऱ्यांनी चांगल्या क्वालिटीसाठी चांगल्या उत्पादनासाठी जे आहे हे क्रॉप कव्हरचा वापर केला तरी फायदेशीर राहील. आता क्रॉप कव्हरचा वापर करताना जे आहे मी सांगितलं तसं खाली कोट लाईन केलेली आहे की बागेमध्ये तणनाशक इत्यादींचा वापर टाळावा. आता क्रॉप कव्हर म्हणजे जे आहे मी सांगितलं सांगेल की या क्रॉप कव्हरमध्ये जे आहे आतल्या औषधं जे आहे लवकर बाहेर पडत नाही. जसं आपण म्हणूयात की गाडीमध्ये जशी उष्णता येते आणि लवकर ती बाहेर पडत नाही तशाच पद्धतीमध्ये जे आहे क्रॉप कव्हरमध्ये आपण आतल्या आत जे औषधं मारतो तर याचा गॅस जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये तयार होतो. त्याचा परिणाम असा होतो की बाष्पीभवन त्या औषधांचं लवकर होत नाही. जास्त काळ दीर्घकाळ त्यांचा इफेक्ट जो आहे हा बागेमध्ये राहतो आणि चांगल्या पद्धतीमध्ये रिझल्ट जे आहे स्प्रेचे आपल्याला भेटतात. पुढील स्प्रे आपण लेट करू शकतो किंवा मागील स्प्रेचा देखील फार चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी रिझल्ट येतो. पण मागे इंदापूरमध्ये एका व्हिजिटमध्ये असताना माझ्या असं लक्षात आलं की एका शेतकऱ्यांनी जे आहे क्रॉप कव्हर टाकलेला असताना तणनाशक जे आहे म्हणजे बागेमध्ये स्प्रे केलेलं होतं मध्ये गल्लीमध्ये वापरायला किंवा काही ठिकाणी बेडवर वापरलं होतं तर त्या बागेमध्ये तणनाशकाचा जो आहे हा विपरीत परिणाम झाला कारण लवकर त्याचा इफेक्ट जो आहे हा बाहेर पडला नाही आणि परिणाम असा झाला की बऱ्यापैकी झाडं पिवळी झाली आणि फळांचा कलर जो आहे हा पिवळा त्या ठिकाणी झाला आणि बाग जे आहे पूर्ण स्ट्रेसमध्ये गेल्यासारखे त्या ठिकाणी दिसले. म्हणून आपण क्रॉप कव्हरचा वगैरे वापर जर करत असाल तर मग शक्यतो तणनाशक वगैरे इत्यादींचा वापर आपण बागेमध्ये 100% टाळला पाहिजे. आता क्रॉप कव्हर टाकण्याची पद्धती ह्या अशाही आहे वरती तुम्ही बागेच्या झाडांच्या 1-3 फूट वरती क्रॉप कव्हर टाकू शकता. या पद्धतीमध्ये चांगला स्प्रे जो आहे हा झाडांवर बसतो आणि एक बांबूवर जे आहे बिस्लेरीची उलटी बॉटल वगैरे टाकून ते क्रॉप कव्हर ओढले जातात आणि एकमेकाला बांधले जातात. आता दुसरी पद्धत जी आहे बारामती प्रदर्शनला जे शेतकरी गेले असेल त्यांनी बघितले असेल तर वाय अँगल मध्ये अशा पद्धतीमध्ये स्ट्रक्चर केलं जातं. वाय अँगल मध्ये मध्ये मिडलला जो पोर्शन आहे तो वरती घेतला जातो आणि एक उलटा व्ही आकार जो आहे अशा पद्धतीमध्ये जे आहे हे स्ट्रक्चर बनवू शकतात. थोडस हेवी स्ट्रक्चर आहे हे पण माझ्या मते गव्हर्नमेंटची सबसिडी देखील याला भेटते जर अशा पद्धतीमध्ये तुम्ही स्ट्रक्चर केलेला असेल वाय अँगल मध्ये. तर याविषयी आपल्या कृषी विभागामध्ये इन्क्वायरी करा. अशा पद्धतीमध्ये जर आपण स्ट्रक्चर केलं तर ते देखील फायदेशीर आहे. त्यानंतर आता एक शेवटचा मुद्दा आहे तेलाय रोग व्यवस्थापन. तर बाकीचे मुद्दे तर आपण पुढे घेणारच आहोत. जसं जसं आपण आंबेभारामध्ये पुढे जाऊ आताचे जे आपण मुद्दे कव्हर केले तर हे जनरल आता शेतकऱ्यांना या महिन्यामध्ये काय समस्या येतात तर ते मुद्दे आपण कव्हर केले. आता तेला जो आहे अनेक ठिकाणी जाणवत आहे तेला येऊ नये म्हणून मी सांगितलं की फळांची हिरवी स्टेज म्हणजे फोटोत दाखवली तशी फळांची हिरवी स्टेज आणि जून ते सप्टेंबर हे महिना हे दोन्ही जर एकत्र आले जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे महिने आणि फळांची हिरवी स्टेज हे जर एकत्रित आले तर तेलाचा मोठ्या प्रमाणामध्ये अटॅक जो आहे आपल्या बागेमध्ये येऊ शकतो. म्हणून शक्यतो ही स्टेज टाळावी. शक्यतो अर्ली आंबे बहार आपण पकडलेला फायदेशीर राहील. त्यामध्ये झाडांमध्ये ताकद राहील यासाठी वेळेवर बेसल डोस भरा. आंबे बहारामध्ये नॅचरली बागेला फुल जास्त प्रमाणामध्ये निघतं सेटिंग अधिक प्रमाणामध्ये होतं. मग बऱ्याच वेळा जे आहे सेटिंग जास्त प्रमाणामध्ये झाल्यामुळे बरेच शेतकरी जे आहे बेसल डोस टाकण्यासाठी लेट करतात किंवा वॉटर सोल्युबल देत नाही आणि नंतर पावसाळ्याच्या तोंडावर जसं तेलाचा अटॅक वाढायला लागेल तसं जे आहे झाडामधली ताकद फुगवणीला अधिक प्रमाणामध्ये जाते आणि रोग जे येऊ नये म्हणून त्याला अपवचक करण्यासाठी देखील काही ताकद जी आहे डिवाइड होते. अशा वेळेस झाडामध्ये जर ताकद फुगवणीसाठी वापरली गेली आणि बेसल डोस आपण बागेला टाकलेला नसेल तर मग जे आहे रोगांविरुद्ध लढण्यासाठी झाडाची ताकद कमी पडते आणि मग रोग जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये बागेवर अटॅक करतात. अशा वेळेस जे आहे त्यावेळेस तुम्ही बरेच शेतकरी विचारतात की मग आता बेसल डोस टाकला तर चालेल का रोग आल्यानंतर तर त्यावेळेस जो आहे तो तात्काळ त्या ठिकाणी लागू होणार नाही आणि जे नुकसान व्हायचं ते होणार आहे. म्हणून आपली चांगल्या पद्धतीमध्ये सेटिंग झालेली असेल चांगल्या पद्धतीमध्ये त्याला फुलही निघालेला असेल आपल्याला काही गरज वाटत नसेल तरी देखील माती परीक्षणानुसार योग्य तो बेसल डोस जर तुम्ही दिला तर पावसाळ्यामध्ये जे आहे बागेचं रोगराईपासून जे आहे रक्षण करण्यासाठी तुम्हाला ते उपयुक्त होईल.
त्यानंतर तेलासाठी काही उपयुक्त स्प्रे जे आहेत तर ते सुडोमोनास बॅसिलसचा आपण स्प्रे घेऊ शकता. त्यानंतर सिलिसिक ऍसिड जे आहे त्याचाही आपण स्प्रे घेऊ शकतात. गुआसनचा आपण वापर करू शकता. कॉपर आणि स्ट्रिप्टोचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकता. पण कॉपर आणि स्ट्रिप्टो वापरताना एक काळजी घ्यायची आहे की कॉपर जो आहे अशक्यतो ढगाळ वातावरणामध्ये वापरायचं नाही. स्लो ड्राईंग कंडिशन आपण ज्याला म्हणूया की ज्यामध्ये अधिक काळ जो आहे फवारा जर तुमच्या बागेवर साचून राहिला म्हणजे ऊन वगैरे नाही आहे ढगाळ वातावरण नाही आहे आणि अशा वेळेस जर तुम्ही कॉपर मारला आणि तो जास्त वेळ जर फळावर टिकून राहिला तर मग त्याची स्क्रॉचिंग किंवा फळाच्या खालच्या बाजूला जिथं पाणी साचून राहिलं तिथे एक चट्टा जो आहे त्या ठिकाणी डेव्हलप होतो. म्हणून कॉपरचे जे मॉलिक्युल आहे किंवा लोकल मायक्रोन्यूट्रंट वगैरे जे आहे हे शक्यतो ढगाळ वातावरणामध्ये जे आहे वापरायचं टाळायचं आहे. त्यानंतर कॅप्टोफॅलिडामायसिन आहे कासुगामायसिन जे अँटीबायोटिक आहे हे स्प्रे जे आहे आपण तेलारोग व्यवस्थापनासाठी वापरू शकता. ओके आणि हे बाजारभाव अंदाज तर ऑलरेडी आपण कव्हर केलेला आहे. आंबे बहारामध्ये जे जे महत्वाचे मुद्दे मला त्या ठिकाणी वाटत होते तर ते आपण कव्हर केलेले आहेत. आता यामध्ये पुढचे जे मुद्दे आहेत म्हणजे पाणी नियोजन कसं असावं किंवा खतांचं नियोजन कसं असावं अन्नद्रव्य व्यवस्थापन हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. तर याविषयीची एक सविस्तर माहिती जी आहे आपण एखाद्या वेबिनारमध्ये जे आहे पुढील वेबिनारमध्ये जे आहे आपण घेऊयात. एकाच याच्यामध्ये कव्हर होणारे हे विषय नाही आहेत पण जसं जसं टप्प्याटप्प्याने आपण पुढे जाऊयात तसं तसं जे आहे त्या त्या महिन्यांमध्ये काय काय समस्या आपल्याला जाणवतात तर त्यानुसार जे आहे आपण माहिती या वेबिनारच्या माध्यमातून घेऊयात. धन्यवाद सुशांत जी. अश्विन जी आपको आप थोड़ा एंड कर दीजिए. थैंक यू सुशांत जी ये वेबिनार के लिए. और दो तीन क्वेश्चन है मैं आपको क्वेश्चंस आपको भेज रहा हूँ आप एक बार देख लीजिए.